की फार असा पवित्र सण आहे, भावाने बहिणीचं रक्षण करावं एवढ्या पुरतं मर्यादित नाही, तर बहिणीने सुद्धा भावाचं प्रेम खऱ्या अर्थाने हे व्यक्त केलेलं आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही अतुल शेठ तुमच्याबरोबर आहोत आणि तुम्ही दोघा भावाने पण एक राहोत म्हणून मला पण बांधलं त्याच्याबरोबर त्यांनी मानलेली आहे. ही एक पवित्र भावना आहे आणि निश्चित मला आनंद वाटला, मी वेगळ्या कामासाठी आलो होतो. वेगळं नातं निर्माण झालं भाऊ भाऊ आहेच, नक्की झालं. तुमचं तालुक्याला माहिती, सगळ्यांना माहिती, मी मला पण तुम्ही नंतर केलं आहे. मी खरं ते खरंच बोलतो, नाटकी नाही मनापासून सांगते, परमेश्वराला बोलून सांगतो खऱ्या अर्थाने स्वच्छ मनाने. आमदार करणार आशीर्वाद काय सगळ्यात काय अपेक्षा कशा हे कसं होणार आणि होणार. आत्ता सकाळी मी इथे आलो होतो, वेगळ्या कामासाठी आलो होतो, बघितलं जवळ अतुल शेठ म्हणजे इथं बस उभं राहिलं जागा नव्हती. सगळ्यांना बचत गटाचे असतील, अंगणवाडी शिक्षिका असतील आणि त्या आमच्या ज्ञानदाच्या महिला आल्या अजूनही दिसल्या आहेत. इथं बसायला म्हटलं थोडंसं 5 मिनटं बाहेर बस आधी येऊया. असं 10,000 महिला म्हटलं तर आम्ही 10,000 कुटुंब झाले. तालुक्यात पण आम्ही जेव्हा काळसा घेतो, जेव्हा संजय काळे अतुल बेंडके एक आहे, बेंडके काळे एक असल्यावर सतीश दादासुद्धा ते म्हणले आम्ही तुमच्याबरोबर आहे. तर जुन्या तालुक्याचा इतिहास आहे आजपर्यंतचा, काळे बेंडके शिरकर एक असल्यावर कोणाची हिंमत नाही. इथं जुन्या तालुक्याचा आमदार काँग्रेस आघाडीचाच होणार.